अर्धी वाटी सोल मुंगाची डाळ आणि अर्धी वाटी चना डाळ तीन तास अगोदर भिजत घातली होती आता भिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायची त्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि अर्धा चम्मच लिंबूसत्व टाकायचं याच्याऐवजी अर्धी वाटी दही टाकलं तरीही चालेल अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि एकदम बारीक असं फिरून घ्यायचं अशा पद्धतीचं बॅटर असलं पाहिजे त्यामध्ये चवीनुसार मीठ जिरं आणि चिमूटभर पिवळा कलर टाकून छानही मिक्स करायचं आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये अर्धा चम्मच खायचा सोडा टाकायचा सोडा टाकल्यावरही छान असं मिक्स करायचं सोडा टाकल्याबरोबर हलकं असं बॅटर बनवून तयार होते आता कढईतलं पाणी अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलं होतं त्यामध्ये ज्या प्लेटला लावायचं त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तयार बॅटर टाकून घ्यायचं आता झाकण ठेवून पाच मिनटं फुल गॅसवर होऊ द्यायचं पाच मिनटामध्ये में तयारच होते जर हाताला थोडंसं चिपकत असेल तर अजून एक ते दोन मिनटं होऊ द्या तर या ठिकाणी हे तयार आहे थंड झाल्यानंतर हव्या त्या आकाराच्या वड्या कट करून घ्यायच्या बनवायला खूप सोपी आ, सोपा आणि खाण्यासाठी खूपच मस्त पौष्टिक असा हा ढोकळा डाळीचा बनून तयार होते तर पाहू शकता खूप हलका झालेला आहे आणि एकदम जाळीसुद्धा खूप मस्त आलेली आहे आता हे असा सुद्धा खाऊ शकता पण मी याला फोडणी देणार आहे तेलामध्ये जिरं मोरी हिरवी मिरची कढीपत्ता आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि तयार ढोकळे त्यामध्ये टाकून एक ते दोन मिनटापर्यंत परतून पर घ्यायचे आहेत रोज रोज नाश्त्यामध्ये काय बनवायचं तर एकदा ही रेसिपी तुम्ही जरूर बनवा बनवायलाही सोपी आहे खाण्यासाठीही खूप खमंग आहे त्यावर कोथिंबिरी टाकायची आणि या ठिकाणी हे ढोकळे तयार आहे मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा हे ढोकळे तुम्ही देऊ शकता हलका फुलका जाळीदार ढोकळा असा तयार झालेला आहे